नागपुर में एक सीमेंट कंक्रीट सड़कों के लिए 1000 करोड़ रुपए की व्यवस्था की गई है ऐसी खबरें सामने आ रही है लेकिन वही विदर्भ के चंद्रपुर को छोड़कर नौ जिलों को एक रुपया भी नहीं मिला नागपुर का विकास मतलब विदर्भ का विकास है क्या ऐसा सवाल उपस्थित कर कांग्रेस नेता और पूर्व मंत्री डॉक्टर सुनील देशमुख ने उप मुख्यमंत्री और वित्त मंत्री फडनवीस पर अमरावती और विदर्भ के अन्य जिलों के साथ अन्याय करने का आरोप लगाया है पहले पश्चिमी महाराष्ट्र के नेता विदर्भ के साथ अन्याय करते थे तब विदर्भ के सभी विधायक अपनी ही पार्टी के नेताओं से बहस कर नीति लेकर आते थे लेकिन अब नागपुर के नेता ही विदर्भ के अन्य जिलों के साथ अन्याय कर रहे है सुनील देशमुख ने ये आरोप लाया आहे अब इसके बाद देशमुख के आरोप से एक नया विवाद शुरू हो गया है महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राज्याचे अर्थमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री म्हणून आमच्या खूप अपेक्षा देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून होते आणि याचे मुख्य कारण म्हणजे जेव्हा काँग्रेसचे राज्य होतं मी अर्थ अर्थराज्यमंत्री होतो तेव्हा महाराष्ट्र उदरभाच्या अनुक्षेषासाठी आम्ही पक्ष विरहित फोरम तयार केला होता आणि आपल्याच पक्षाच्या पक्षाच्या राज्यकर्त्यावर प्र, प्रभाव टाकून पैसे अमरावतीसाठी आणि महाराष्ट्र विदर्भासाठी ओढून आणले होते तेव्हा आम्हाला असं वाटायचं की पश्चिम महाराष्ट्राचे नेते आमच्यावर अन्याय करतात विदर्भावर आणि त्यामुळे आम्ही एकसंघ होऊन त्यांच्याशी लढाई करतो लढाई करायला आता आमच्या असं लक्षात आलं की आम्ही आम्ही हा आमचा मूर्खपणा होता की आपल्याच पक्षाच्या राज्य मुख्यमंत्र्यांवर आपण दबाव टाकतो आणि त्यांच्याकडनं पैसे देतो कारण की आमच्या असं लक्षात आलं की गेल्या आठ वर्षाच्या कार्यकाळामध्ये विदर्भाचा विकास म्हणजे फक्त नागपूरचा विकास याच अनुषंगाने सगळे प्रयत्न सुरू आहेत एनबीसी न्यूज केले क्षितिजा देशमुख की रिपोर्ट